सूत्र सीता चौथी सदी वचन चौदा सूत्र सीता चौथी सदी वचन चौदा वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. हालेलुया हालेलुया. वचन काय सांगते की मात्र वाईटाचा त्याग कर बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी जड तिचे अवलंबन तू कर. वचन सांगते की मात्र तू वाईटाचा त्याग कर. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईट गोष्टीचा तू त्याग कर. चुकीच्या गोष्टीचा तू त्याग कर. जसे की येशा 55 अध्यायामध्ये 7 वचन बायबल सांगते तुम्ही आपल्या कल्पनाचा त्याग करा आणि परमेश्वराकडे वळा. आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत त्याचा मात्र आपल्याला त्याग करायचा आहे. वाईट गोष्टी आपल्याला सोडून द्यायचे. जेव्हा वाईट गोष्टीचा आपण त्याग करणार तेव्हा परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करणार. पण मनुष्याने काय केले देवाचा त्याग करतो प्रार्थनेचा त्याग करतो देवाच्या वचनाचा त्याग करत आहे पण ज्या वाईट गोष्टी त्याचा त्याग करायला मनुष्य तयार नाही. त्या सोडायला तयार नाही. जगाच्या गोष्टी मनुष्य सोडायला तयार नाही. देवाला प्रार्थनेने सोडायला मनुष्य तयार आहे पण जगती गोष्टी सोडण्यासाठी मात्र मनुष्य तयार नाही. बायबल काय सांगते तू वाईटाचा त्याग कर. ज्या गोष्टी वाईट आहे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याचा मात्र तू त्याग कर. सूत्रसेता 37:8 क्रोध विष्टपणाचा त्याग कर. जळूबळू नको अशा दुष्कर्माकडे पापांकडे प्रवृत्ती होते. बायबल सांगते क्रोध विष्टपणाचा चिडण्याचा रागवण्याचा ओरडण्याचा हा जो स्वभाव तुझ्या जीवनात आहे त्याचा तू त्याग कर. ज्या गोष्टी वाईट आहेत ज्या गोष्टी चुकीच्या बायबल सांगते त्याचा तू त्याग कर. ज्या गोष्टी ना तुझ्या जीवनाचा जीवनात काही लाभ घडवणार ना तुझ्या जीवनाचं काहीतरी चांगलं करणार तर उलट वाईट करणार आहे अशा गोष्टीचा तू त्याग कर. त्या चुकीच्या त्या गोष्टीचा तू त्याग कर. त्या सर्व गोष्टी तू सोडून दे आणि परमेश्वराकडे मात्र वर बरे ते कर. शांतीच्या प्राप्तीसाठी जड तिचे तू अवलंबन कर. चांगल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा बायबल सांगते. त्यांचे अवलंबन करण्याचा प्रयत्न करा. बऱ्यासाठी जटण्याचा प्रयत्न करा पण वाईट गोष्टी सोडून द्या. हालेलुया हालेलुया. परंतु आज मनुष्य जो त्याग करत आहे तो परमेश्वराचा प्रार्थनेचा कार्याचा सेवेचा मनुष्य त्याग करत आहे. ज्याचा त्याग करायला हवा त्याचा त्याग करत नाही आणि ज्याचा स्वीकार करायला हवा त्याचा तो त्याग करत आहे. काय म्हणतो परमेश्वर पिता ओशे 1:2 आणि ओशे 4:12 परमेश्वराचा त्याग करून त्याने मात्र अनाचार केलेला आहे. हे लोक जारकर्म करत आहे परमेश्वराचा त्याग करून. घोर जारकर्म आणि अनाचार त्याने केलेले आहे परमेश्वराचा त्याग करणे म्हणजे देवाचा त्याग करणे अनाचार त्याने केलेला आहे. देवाचा त्याग करणे म्हणजे जणू काही ते जारकर्म पाप करत आहे. परमेश्वराचा त्याग करणं म्हणजे चुकीच्या प्रकारचं पाप करण्यासारखं वैभव सांगते. वाईट कृत्य करण्यासारखं आहे. जो देवाचा त्याग करत आहे तो मोठे सर्वात मोठे पाप करत आहे म्हणून बायबल सांगत आहे. मनुष्यास प्रार्थनेचा वचनाचा कार्याचा सेवेचा प्रभूचा त्याग करत आहे पण जग त्यागण्यासाठी तो तयार नाही. जगाचा स्वीकार करण्यासाठी तयार आहे. जर माणसाला कोणाला सांगितलं प्रभू मध्ये वाढत आहे तुम्ही सोडून द्या ही नशा सोडून द्या या वाईट गोष्टी सोडून द्या या चुकीच्या गोष्टी सोडून द्या नाही जमत. प्रार्थना सोडायला तयार आहे येशूला सोडायला तयार आहे पण चुकीच्या गोष्टी सोडायला तयार मिळत नाही. त्याचा त्याग करण्यासाठी मनुष्य तयार मिळत नाही. म्हणून बायबल सांगते परमेश्वराचा त्याग करणं हे घोर जाणकर्म हा देश करत आहे. परमेश्वराचा त्याग करणं म्हणजे अनाचार हे लोक करत आहे म्हणजे सर्वात मोठं पाप करत आहे परमेश्वराचा त्याग करणं. आणि मनुष्यास परमेश्वराचा त्याग करत आहे. अनुवाद मध्ये आपण पाहतो 31:16-17 आणि 32:15 वचन परमेश्वर पित्याने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकास म्हटले की ज्या देशात मी या लोकांना घेऊन जात आहे त्या ठिकाणी जर त्याने माझा त्याग केला आणि अशा प्रकारे ते मूर्तीपूजा करू लागले वाईट करू लागले तर मी पण त्यांचा त्याग करीन आणि मी त्यांचा नाश करीन. 32:15 मध्ये म्हणतो मी इस्रायल लोकांसाठी इतकं सारं काही केलं अरे गोष्टीचा पुरवठा मी त्यांना केला पण आज ते लाथा जाऊ लागलेले माझा ते त्याग करत आहे मला ते सोडून जात आहेत. प्रभू
दृष्टी मी पाहिलेले आहे तरी आज तुम्ही माझा त्याग करत आहात, म्हणून मी सुद्धा तुमचा त्याग करेन जर तुम्ही माझा त्याग केला। शोलाच्या बाबतीत आपण पाहतो की मात्र शोल परमेश्वर पिताने शोलाला निवडले एक शमूएल मध्ये 10 अध्याय पिताने शोलाची निवड करून आपला आत्माही शोलाला दिला। पण 1 शमूएल 13:15 दोन्ही अध्यायामध्ये त्यांनी परमेश्वर पित्याची आज्ञा मोडली। देव पिताने जे सांगितलं होतं ते त्याने केले नाही, त्याच्या मनाचे वाटले तेच त्याने केले, चुकीचे केले त्याने, आणि देवाच्या नियमाचे आज्ञेचे त्याने आज्ञेचा त्याने त्याग केला, देवाच्या गोष्टी त्याने त्यागिल्या, त्यामुळे देवाने पण त्याचा त्याग केला। वचन सांगते 1 शमूएल 28:15-16 परमेश्वराने शोलाचा त्याग केला कारण शोलाने देवाचे नियम त्यागिले होते, देवाची वचने त्यागिली होती, म्हणून देवाने शोलाचा त्याग केला आणि देव पिता शोलाचा शत्रू बनला, त्यामुळे शोलाचा अंत झाला। 1 शमूएल 31:17 पलिश्ती लोकांबरोबर इस्रायल लोकांचे शोलाचे युद्ध चालू असताना या युद्धामध्ये शोली मेला, शोलाची मुलेही मेली, आणि मात्र इस्रायल लोकांचा पाडाव झाला, इस्रायल लोकांनी तिथून पळ काढला आणि पलिश्ती लोक येऊन तिथे इस्रायल लोकांच्या देशात राहू लागले। देव पिताने शोलाला त्यागिले होते कारण शोलाने देवाचे नियम त्यागिले होते, म्हणून देवाने सुद्धा त्याचा त्याग केला। आपण परमेश्वराचा त्याग करणार, देवाच्या रक्षणाचा, नियमाचा, आज्ञेचा त्याग करणार, देव आपल्याला त्यागणार। यशायाह 2:6 परमेश्वराने लोकांचा त्याग केलेला आहे का, कारण ते परमेश्वर सोडून जात आहे, वाईट ते करत आहे। यशायाह 8:12 परमेश्वराने देशाचा त्याग केलेला आहे कारण देशात सर्व पाप, वाईट, चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत। होशेआ 9:17 माझा देव त्यांचा त्याग करीन कारण त्यांनी त्यांचे ऐकले नाही, ते राष्ट्रातून भटकणारे असे होती। वचनसंधी प्रभू त्यांचा त्याग करत आहे कारण ते प्रभूची वाणी ऐकण्यासाठी तयार नाही, प्रभूचं वचन ऐकण्यासाठी तयार नाही, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालण्यासाठी तयार नाही, म्हणून प्रभू त्यांचा त्याग करणार, ते राष्ट्रातून भटकणारे असे लोक बनतील। म्हणून प्रभूला त्यागू नका, प्रभूचा त्याग करू नका, पूर्ण रीतीने प्रभूच्या वचनानुसार, नियमानुसार आणि आज्ञेनुसार चालण्याचा प्रयत्न करा। प्रभू आपल्याला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे, प्रभू आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे, जर आपण प्रभूच्या योजनेने, इच्छेने आणि संकल्पाप्रमाणे चालत राहणार तर, प्रभूच्या वचनाप्रमाणे जर आपण चालत तर प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आणि प्रभूची शक्ती आपल्या जीवनात उतरणार। प्रभूच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार, प्रभूच्या शक्तीने मात्र आपण भरले जाणार, परंतु जर आपण परमेश्वराचा त्याग करत आहोत तर अनेक प्रकारच्या संकटांना, अरिष्टाला आपण आपल्या जीवनात आमंत्रण करणार। देवाला त्यागू नका, प्रभूला सोडू नका, प्रभूच्या गोष्टी सोडू नका, तर प्रभूमध्ये मजबूत बना। वचनसंधी 17:10 लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून त्याला तुच्छ मानितो। ज्या माणसामध्ये लोभ आहे, हाव आहे पैशाचा, वस्तूचा, तो देवाचा त्याग करतो आणि देवाला तुच्छ मानतो। त्याला फक्त पैसा पाहिजे असते, प्रार्थना नको, वचन नको, सेवा नको, कार्य नको। लोभिष्ट मनुष्य परमेश्वराचा त्याग करून परमेश्वराला तुच्छ लेखतो, त्याला देवाच्या गोष्टी पटत नाही, त्याच्यासाठी पैसाच देव असतो, तर त्याच्यात लोभ आहे, मोह आहे, लालच भरलेली असते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये। त्यामुळे तो मनुष्य परमेश्वराचा त्याग करतो, परमेश्वर पित्याला तुच्छ लेखतो। अनुवाद 28:20 तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्याच्या कामात तू हात करशील परमेश्वर तुला शाप देईल, तुला गोंधळात पडेल आणि तुला शासन करेल। तू परमेश्वराचा त्याग केल्यामुळे ज्याच्या कामात तू हात घालणार त्या त्या कामात तुला शाप मिळेल, यश मिळणार नाही, अपयश मिळेल, तू गोंधळात सापडशील, गोंधळून जाशील। पुढे वचन सांगते आणि परमेश्वर पिता तुला शासन शिक्षा करी। देवाचा त्याग केल्यानंतर कोणत्याच कामात यश येणार नाही, कोणत्या कार्यात यश येणार नाही। देवाला जर आपण त्यागणार तर संकटांना आपण बोलावणार, संकटांना आपण आमंत्रण करणार, म्हणून आपल्याला परमेश्वर पित्याच्या वचनाप्रमाणे, नियमाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आपल्याला चालायचंय, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला जीवन जगायचंय, प्रभूच्या योजनेप्रमाणे आपल्याला चालायचंय, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, ज्याद्वारे प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली
इच्छे प्रमाणे आणि संकल्पाप्रमाणे आपल्याला वाटचाल करायचे. पापापासून, चुकांपासून, वाईट गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचंय. देवाच्या अधिक जवळ आपल्याला यायचंय. प्रभूच्या वचनात आपल्याला वाढायचंय. प्रभूच्या नियमात आपल्याला वाढायचंय. देवाचा त्याग करायचा आहे. पुन्हा नक्की देवाच्या जवळ या. देवाची गोडी बघा. देवाची ओढ लागली पाहिजे आपल्या जीवनात आपल्याला. पण परमेश्वरापासून दूर होऊ नका. जगाकडे वळू नका. योशुआ 24:20, तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवाची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील. वचन काय सांगते? जो तुम्ही देवाचा त्याग करून अन्न देवतांची पूजा करायला लागले, अगोदर भले देवाने तुमचं कल्याण केले, चांगले केले, बरे केले, पण देव उलटणार आणि उलटून तो तुमचा नाश करणार. तुमचा नाश करण्यासाठी, तुमची हत्या करण्यासाठी सुरुवात करणार. जर तुम्ही देवाला त्यागिले तर संकटे तुमच्या जीवनात येणार. परमेश्वर तुमचा नाश करणार. म्हणून देवाचा त्याग करू नका. पूर्ण रीतीने परमेश्वरच्या वचनाप्रमाणे चला. शास्त्र 2:12-14, इस्रायलाने परमेश्वराचा त्याग केल्यामुळे परमेश्वर पिताने इस्रायल लोकांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले. देवपिताचा त्याग केल्यामुळे देवपिताने त्यांना त्यांच्या शत्रूच्या हाती दिले. म्हणून इस्रायल लोकांवर अनेक शत्रू उठले गेले. पलिश्ती, मोआबी, अमोनी, अदोमी, मिदानी अशा अनेक शत्रू इस्रायल लोकांवर उठले गेले. कारण ते वारंवार परमेश्वराच्या दृष्टीने वाईट करत होते. देवपिताचा त्याग करत होते. म्हणून देवपिताने अनेक वर्षापर्यंत, अनेक शतकापर्यंत त्यांना शत्रूच्या हाती दिले. देवाकडे वळले तर त्यांना मात्र शांती मिळत होती. शत्रूपासून सुटका. पुन्हा बरं झालं, विसावा मिळाला की पुन्हा चुकीच्या मार्गावर. देवाचा त्याग करायची मूर्तीच्या मागे, पापाच्या मागे, मग देवपिता पुन्हा द्यायचा त्यांच्या शत्रूच्या हाती. त्यांना देवाचा त्याग केल्यामुळे देवाने त्यांना शत्रूच्या हाती दिले. म्हणजे जेव्हा मनुष्य देवाचा त्याग करतो तेव्हा तो संकटात सापडतो, तेव्हा तो शत्रूच्या हाती सापडतो, तेव्हा तो नुकसानामध्ये सापडतो. पण जेव्हा तो परमेश्वराच्या योजनेने, इच्छेने आणि आज्ञेने चालायला सुरुवात करतो तेव्हा परमेश्वर पिता त्याच्या जीवनात कार्य करतो. तेव्हा परमेश्वर पिता त्याची उन्नती आणि त्याची प्रगती करतो, त्याची बंधने तोडतो. दावी काय म्हणतो? सूत्रसहित 18:22, त्याने त्याचे सर्व नियम मानिले माझ्या दृष्टीसमोर असत, त्याच्या विधीचा मी त्याग केला नाही. काय म्हणतो दावी? देवाचे निर्णय माझ्या डोळ्यापुढे, माझ्या दृष्टीसमोर असत, मी कधीच त्याच्या विधीचा त्याग केला नाही. 2 Samuel 22:23, मी त्याच्या नियमाचा त्याग केला नाही. दावी म्हणतो, देवाचे नियंत्रण मी माझ्या डोळ्यापुढे ठेवले आणि मी ती कधीच त्यागिले नाही. देवाच्या नियमाचा मी कधीच त्याग केला नाही. दावी म्हणतो, परमेश्वराच्या गोष्टीचा आपल्याला त्याग करायचा नाही तर स्वीकार करायचा. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी त्यागायच्या आहेत? जर बायबलच्या नियमाप्रमाणे पाहिलं तर मत्तै 16:24, स्वतःचा त्याग करा आणि आपला वधस्तंभ उचला आणि प्रभूच्या मागे या. मार्क 8:34 आणि लूक 9:23, आत्मत्याग करा. आणि लूक 14:3, सर्वस्वाचा त्याग करा. स्वतःचा त्याग करा, वधस्तंभ उचलून माझ्या मागे या. याचा अर्थ आपलं संपूर्ण लक्ष प्रभू येशूकडे. स्वतःच्या भावना, इच्छा, हेतू दाबा आणि देवाकडे लक्ष द्या. आत्मत्याग, पूर्ण लक्ष परमेश्वरामध्ये केंद्रित, देवासाठी जगणे. फक्त ध्यानी मनी परमेश्वर वसला पाहिजे. आत्मत्याग करा. कसलाच विचार करू नका. जीवन की मरण देवासाठी. सर्वस्वाचा त्याग, ख्रिस्तासाठी सर्व त्यागणे. जीवनात सर्वात महत्वाचं आहे परमेश्वर. त्यासाठी कुटुंब, संपत्ती, धन, इतर वस्तू शून्य आहे. परमेश्वर श्रेष्ठ. म्हणून बायबलसाठी सर्वस्वाचा त्याग. जीवनामध्ये आपल्या जीवनात सर्वात महत्वाचं आहे परमेश्वर. त्याचा त्याग करता कामा नाही तर पूर्ण रीतीने परमेश्वराचा स्वीकार करून परमेश्वराच्या मागे आपल्याला लागायचं. त्याग सर्व चुकीच्या गोष्टीचा करायचं स्वतःचा पण. कारण स्वतःकडे लक्ष देत बसणार तर देवाकडे लक्ष लागणार नाही. कारण आपल्या स्वतःचे अनुभव आहे, इच्छे भाव आहे, ते आहे, त्यामुळे अनेक वेळा आपण देवाला पण बाजूला करतो. आपल्या मनातल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या भावना पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा आपण प्रभू येशूला बाजूला करतो. आणि आपण लोकांचा, समाजाचा, याचा त्याचा विचार करून चालतो. म्हणून बायबल सांगते स्वतःचा पण त्याग कर, स्वतःला पण विसर
आणि तुझ्या ध्याने मनी फक्त परमेश्वर असू दे. खाता उठता रस्ता बसता चालता फिरता फक्त तुला प्रभू दिसला पाहिजे. म्हणून स्वतःचा पण त्याग कर आणि स्वतः प्रभूला पा. हालेलुया हालेलुया. सर्व गोष्टीचा त्याग करून आपल्याला आपलं लक्ष पूर्ण परमेश्वराकडे द्यायचंय, प्रभूच्या वचनाकडे द्यायचंय. म्हणजे प्रभू कधीच आपल्याला त्यागणार नाही. येशया 41:9, मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून तुला बोलवून म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडिले, मी तुझा त्याग केला नाही. प्रभू म्हणतो मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून घेऊन आलो, पृथ्वीच्या कोपऱ्यापासून त्या ठिकाणापासून मी तुला इकडे माझ्याकडे घेऊन आलेलो आहे. मी तुला हाती धरिले, मी तुला त्यागिले नाही. प्रभू म्हणतो मी तुला बोलाविले, मी तुला आणिले, मी तुझा त्याग केलेला नाही, मी तुला माझ्याकडे आला, मी तुझा हात पकडलेला आहे. येशयामध्ये 49:14-16 परमेश्वर पिता म्हणतो, तू तर म्हणते की परमेश्वर माझा त्याग केलेला आहे, मला विसरलेले आहे. परंतु परमेश्वर पिता म्हणतो एका स्त्रीला आपल्या तहानाबाळाचा विसर पडेल काय? पद्धतची स्त्रीला पडेल. पण मी तुला विसरणार नाही. मी का तुला आपल्या तलातर कोरलेले आहे, तुझे पट नित्य माझ्या दृष्टी समोर आहे. प्रभू म्हणतो तुम्ही म्हणता देवाने मला त्याग केले, प्रभू नाही. एक जन्म देणारी आई नुकता जन्मलेल्या बाळाला विसरेल, विसरू शकते का? याच्यासाठी विसरेल पण मी तुम्हाला विसरणार नाही. देव पिता म्हणतो एक आई आपल्या बाळाला विसरेल, पण प्रभू मी विसरणार नाही तुम्हाला. मी तर डायरेक्ट तुम्हाला माझ्या तलातर कोरले, कोरून ठेवले. तुम्ही कसे दिसता? कसे हात कोरून ठेवले हातावर, फक्त तुमचं नाव नाही, मी तुम्हालाच कोरले. पहा आपण ज्याच्यावर प्रीती करतो, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपला पती, आपली पत्नी, आपली मुलं मला, जर ते दूर असतील, लांब असतील, आपण बरेच दिवस आपण त्याला पाहिलं नसेल, तर निदान आपण त्यांचे फोटो तरी पाहतील. अनेक लोक आपण त्यांचे फोटो आपल्याकडे ठेवणार, फोटो ठेवणार. अनेक लोक मोबाईल मध्ये फोटो ठेवतात आपल्या प्रिय आपल्या आवडत्या व्यक्तीचे, की त्यांना पाहता यावं, ते फोटो तरी पाहावे, फोटो पाहून मन भरावे म्हणून. परमेश्वर पिता म्हणतो मी तर डायरेक्ट तुला माझ्या हातावरच कोरून ठेवलेले आहे. मी सतत तुला पाहतो, मला तुझ्या आठवण येते. मी तुला त्यागिले नाही, ना मी तुला विसरलो. मी तर माझ्या हातावरच तुला कोरून ठेवलेले आहे. इतकं प्रेम करतो परमेश्वर पिता आपल्यावर, त्याने आपल्याला त्याग केला नाही. आपण चुकीचे करणार, आपण वाईट करणार, आपण पाप करणार, तर नक्की देव आपला त्याग करणार. अनेक वेळा आपण त्याला म्हणतो देवा तुम्हाला सोडलेले, माझ्याकडे लक्ष देत नाही, माझी प्रार्थना ऐकत नाही, देव तुम्हाला त्याग केला. म्हणतो ना स्वतःमध्ये अशी वचन अनेक आहेत. स्वतःसेता 45:27-9, 43:2, 44:23, 60:1-10 आणि 71:9-77:7. दावीद म्हणतो, सद्र ग्रंथ म्हणतो, ते काय म्हणतात? देवा तुमचा त्याग केलेला आहेस. पण देव विनाकारण त्याग करत नाही. आपण चुकीचं करणार, आपण वाईट करणार, आपण पाप करणार, तो नक्की देव आपला त्याग करणार. पण आपण देव पिताच्या नियमाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे आणि वचनाप्रमाणे चालत आहोत, तर प्रभू आपला त्याग करणार नाही. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार, तो कधीच आपल्याला त्यागणार नाही. तर त्याच्या अनुग्रहाने, आशीर्वादाने मात्र परमेश्वर पिता आपल्याला भरणार. त्याची कृपा आणि सामर्थ्य मात्र तो आपल्याला देणार. बायबल 20:22 म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम मान्य करून पालावे. म्हणजे ज्या दिवशी वसाहत करण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जात आहे, तो तुमचा त्याग करणार नाही. वचन काय सांगते? ज्या दिवशी मी तुम्हाला घेऊन जात आहे, तो तुमचा त्याग करणार नाही. जर तुम्ही माझे नियम पाळणार, माझ्या आज्ञा पाळणार, त्या देश सुद्धा तुमचा त्याग करणार नाही. याचा अर्थ त्या देशात सुद्धा तुम्ही सुखी राहणार, तुम्हाला अडचण पडणार नाही, आलेल्या संकटातून तुमची सुटका होणार. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार, देव आपल्याला सहाय्य करणार. तू ना आपल्याला त्यागणार, ना तो आपल्याला सोडणार, आपल्या बरोबर राहणार. आपल्याला अनुग्रह देण्यासाठी प्रभू आपल्या जोडीला असणार. आपण पाप करणार, आपण वाईट करणार, आपण चुकीचं करणार, तर देव नक्की आपला त्याग करणार. पण आपण जर त्याच्या नियम पाळत आहोत, देव आपल्याला त्यागणार नाही. म्हणून वाईट गोष्टीचा त्याग करा आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा. जे पाप आहे, जे वाईट आहे, जे चुकीचं आहे, ते सर्व सोडून द्या. त्या सर्व चुकीच्या गोष्टीचा त्याग करा आणि परमेश्वराच्या राज्याकडे वळा.
परमेश्वर पिता आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. आपल्या जीवनातली सर्व बंधने परमेश्वर पिता तोडून टाकणार, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर करणार. आपला प्रभू जिवंत आहे, जो अनुग्रहाने आशीर्वादाने आणि सामर्थ्याने आपल्याला भरण्यासाठी तयार आहे, अद्भुत रीतीने आपल्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. म्हणून प्रभूला त्यागू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.